नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शरीरामध्ये इन्स्टंट एनर्जी निर्माण करणारा दुखी गुडगेदुखी कंबर दुखी चा त्रास कमी करणारा स्नायू दुखी आणि आखडलेले स्नायू तितक्या सहजतेने सहजरित्या मोकळे करणारा नस दबलेली नस असेल तर ती सहजरित्या मोकळे करणारा कॅल्शियमची कमतरता शरीरामधली भरून काढणारा आणि त्यामुळं हाडांमध्ये होणारा जो कटकट आवाज -कट आहे तो घालवणारा एकंदरीतच काय तर तुम्हाला दहा वर्ष तरुण करणारा तुमचं वय कमी करणारा तुमचा चेहरा तरुण आणि गुटगुटीत करणारा हा एक साधा उपाय हा उपाय तसा भारतीय आयुर्वेद शास्त्रासाठी नवीन नाही डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झालेल्या माताच्या स्नायूंच्या ज्या वेदना असतात त्या कमी करण्यासाठी कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आणि एकंदरीतच डिलिव्हरी नंतर ज्या माता भगिनीला आलेला विकनेस असतो तो कमी करण्यासाठी भारतीय आयुर्वेदशास्त्रामध्ये पाच हजार वर्षापासून हा जो उपाय आहे तो वापरला जातो इतका प्रभावी प्रचंड आणि तात्काळ रिझल्ट देणारा हा साधा उपाय आज आपण पाहणार आहोत यासाठी आपल्या घरामधीलच दोन वस्तू आपल्याला लागतात ज्याचा उपयोग हा शरीरामधील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आकडलेले स्नायू मोकळे करण्यासाठी नसा मोकळ्या करण्यासाठी अत्यंत उपयुक्तरित्या केला जातो याच्यामधला जो पहिला पदार्थ आहे तो आहे कसखस -कस किंवा ज्याला पॉपी सीड्स असं म्हणतात तर ही जी खसखस आहे ती सर्व किराणा दुकानामध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं खसखस ही बलवर्धक असते उत्साहवर्धक असते वेदना शामक असते आणि स्नायूंना जो एक नैसर्गिकपणा आहे तो टिकवणारी असते म्हणून डिलेवरी माता भगिनीला जे खीर बनवली जाते किंवा जी भाजी बनवली जाते त्यामध्ये खसखतचा वापर हा अवश्य केला जातो आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते खारीक किंवा खजूर काळी खजूर जर असेल तर अत्यंत उपयुक्त याच्यासाठी असते खजूर हे एक पूर्ण अन्न आहे आणि खजूर ज्या तापमानाला तयार होते त्यामुळं निसर्गताच त्यामध्ये विलक्षण रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते या खजूरमध्ये लोह खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं कॅल्शियम असतं याच्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स असतात मॅग्नेशियम असतं आणि शरीराला हे सर्व घटक उप देण्याचं ऊर्जा देण्याचं काम करतात हे तुम्हाला माहिती असेल महात्मा गांधी दुपारच्या जेवणामध्ये फक्त दोन खजूर आणि गाईचं दूध आज त्यांचा दुपारचा आहार असायचा दुपारी ते कुठल्याही पद्धतीचं भोजन करत नव्हते हो त्यामुळे पातळ शरीर असूनही अतिशय काटक होते महात्मा गांधी कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये झालेली असेल ते भरून काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ही खजूर तर हृदय रोगासाठी कर्करोगासाठी हाडे बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे याच्या वापराने कप सुद्धा निघून जातो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात आणि त्यामुळं पचनशक्ती सुद्धा चांगली होते त्वचा चमकदार होते आणि तेज निर्माण होतात आणि त्यामुळे तुमचं वय जे आहे ते सहजरित्या कमी झालेलं आपल्याला तर हा उपाय या पद्धतीनं करा या सर्व समस्या तुमच्या सहजरित्या निघून जातील अर्धा चमचा खसखस आपल्याला घ्यायची आहे एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला चांगल्या रीतीनं उकळवायचा आहे आणि तेच उकळवत असताना त्यामध्ये एक चमच्यावर काळ्या खजुरीचं चूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे काळ्या खजुरीचं चूर्ण आणि खसखस याला चार ते पाच मिनिटं चांगल्या रीतीनं उकळवून घ्यायचं आहे त्यामुळे यामधले जे बंद आहेत ते चांगल्या रीतीनं मोकळे होतात त्याचे आयुर्वेदिक गुंधर्म त्या पाण्यामध्ये उतरतात आणि हे एक उत्तम रसायन तयार होतं तर हा तयार झालेला काढा गाळून घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये कुठल्याही वेळेला दिवसभरातून एक वेळा हा काडा आपल्याला घ्यायचा आहे कुठल्याही वेळेला सकाळी संध्याकाळी झोपण्याच्या आधी कधीही दिवसभरामध्ये एक वेळेस या पद्धतीने हा जर काढा तुम्ही घेतला तर कॅल्शियमची कमतरता भरून निघून जाते आणि विशेषतः स्नायू आखडलेला असेल स्नायूंना सूज आलेली असेल स्नायू मध्ये वेदना होत असतील मान भरून येत असेल यासाठी तुम्ही घेऊन बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा फरक जो आहे तो दिसून येईल हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा तुमच्या कंबर दुखीचा पाठदुखीचा गुडघेदुखीचा दुखीचा दुखीचा त्रास किंवा एखादा स्नायू आखडलेला असेल हा त्रास कॅल्शियमच्या कमतरतेचा त्रास पोट साफ न होण्याची समस्या असेल अपचनाची समस्या असेल या सर्व समस्या या साध्या उपायाने निघून जातात सर्व लोकांसाठी हा उपाय करता येतो अगदी हृदयरोगी असतील डायबेटीज पेशंट असतील या सर्वांसाठी हा उपाय करता येतो आणि अत्यंत उपयुक्त उपाय आहे या सर्वांसाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन नौन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद